सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. शाळेत कॅमेरा घेऊन गेला म्हणून शिक्षक ओरडल्याने नाराज होऊन एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आशिष उत्तम राजपूत वय 15 असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. उद्यमबाग आणि परिसरात लूटमार व दरोडेखोरी करून धुमाकूळ घातलेल्या तिघांना उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 तोळे सोन्याचे दागिने, एक सॅमसंग मोबाईल आणि 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जमीन सपाटीकरण करून जमवलेली माती शासनाची रॉयल्टी न भरता वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडून 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना वेंगुर्ले मंडळ अधिकारी बापू मारुती तुळजकर वय 55 याला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस उपनिरीक्षक शंकर किदरकर यांच्या पथकाने केली आहे. सावंतवाडी येथील गरड तिठा येथील रामदेव स्टील्सचे मालक वाघाराम प्रजापती संदेशा वय 37 यांच्या महालक्ष्मी आर्केडमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख 1.5 लाख रुपयांसह सोन्याची रिंग चोरट्यांनी लांबवली आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरच बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दाभोळी विमानतळावर सुमारे 20 लाख रुपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने विमानाच्या सीट पॅकेट मध्ये आढळून आले. हवाई मार्गे आलेले हे सोने 720 ग्रॅम वजनाचे असून या सोन्याची तस्करी करणारा प्रवासी मात्र सापडू शकला नाही. भरधाव मालवाहू ट्रकने मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर पूजा ढाब्याजवळ नजीक घडला. निजगौंडा संतगौडा पाटील वय 55 व विद्या निजगौंडा पाटील वय 50 हे दोघेही मूळचे खंदा तालुका गडिंगलज येथील असून सध्या संकेश्वर येथील हनुमान नगरात ते राहत होते. कॉलेजला निघालेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला बुधवारी सकाळी तिघांनी राजेंद्र नगर चौकात अडवले. त्याला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चैन, मोबाईल, रोख रक्कम असा 35,000 ऐवज लुटला. संशयित CCTV फुटेज मध्ये दिसून आल्याने तिघांपैकी दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. वारणानगर पोखरी तालुका पन्हाळा येथे विहिरीवरील पाण्याच्या मोटारीचा विद्युतधक्का बसून युवा अभियंताचा जागीच मृत्यू झाला. साहिल उर्फ शाहरुख शबीर मुजावर व 23 असे त्याचे नाव आहे. साबळेवाडी तालुका करवीर येथे बुधवारी दुपारी 12 वाजता महावितरणाच्या डीपीवर 20 वाहक तारांचे शॉर्ट सर्किट होऊन 21 एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. दुपारी उन्हाचा कडाका व वेगाचा वारा असल्याने आगीने काही वेळात रौद्र रूप धारण केल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. यावेळी घटनास्थळी आलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठी धारेवर धरले. मिरज पंढरपूर रस्त्यावरील तासगाव फाट्याजवळ आलेल्या सामानी माळ्यासमोर बुधवारी पहाटे 5 सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या 2 मालवाहू ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. या दोन्ही ट्रक रस्त्याकडेला असलेल्या एका हॉटेलवर पलटी झाल्याने दोन्ही ट्रक चालक व एक अन्य गंभीर जखमी झाली आहे. कापूर गोळेश्वर रोडवरील कोयना गृहनिर्माण सोसायटीतील बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 10 लाखांच्या दागिन्यांसह रोकड गायब केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी टिकावाच्या सहाय्याने कपाट फोडून सोन्याच्या बिस्किटांसह चांदीची नाणी, दागिने व रोकड गायब केली आहे. या प्रकरणी अनिल रामकृष्ण खुंटाळे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. सीमा भागातील भालकी तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना दिनांक 27 तारखेला दुपारी घडली असून ही विद्यार्थी अक्क महादेवी महाविद्यालयात बीए करत होती. पूजा शिवाजी वय 20 असे या तरुणीचे नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या अनुषंगाने दिनांक 1 तारखेला बीदर जिल्ह्यात औराद तालुका येथे बंद असे आवाहन केले आहे.